आज नाशिक मध्ये कोथिंबिरीला तब्बल 158 रुपये इतका भाव मिळाला आहे। या वर्षीच्या पावसाळ्यात कोथिंबिरीला पहिल्यांदाच इतका उच्चांकी भाव प्राप्त झालाय। आधीच कोरोनाचे सावट असल्यामुळे बऱ्याच भाज्या चढ्या दराने खरेदी करावे लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत, तर कोथिंबीरने इतका उच्चांक गाठल्याने नागरिकांचे डोळे मोठे झाले, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। नाशिककडे सध्या पावसाने पाठ फिरवल्याने पालेभाज्या आणि इतर भाज्यांचे देखील येणाऱ्या काळात दर वाढतील अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरुण कलर यांनी दिली आहे। महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पालेभाज्या खराब होत आहेत, तर नाशिकमध्ये मात्र पाऊस होत नसल्याने पालेभाज्यांची आवकमध्ये घट दिसून येत आहे, त्यामुळे कोथिंबिरीचे दर वाढले आहेत अशी माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली। कोथिंबिरीसोबत मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांचे देखील दर 40-50% वाढलेत। येणाऱ्या काळात नाशिक जिल्ह्यात पाऊस झाला नाही तर भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असा संकेत देखील सचिव यांनी दिलाय। याच संदर्भात नाशिक बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी अधिक माहिती दिली। सद्यस्थितीत महाराष्ट्रभर पाऊसाचं वातावरण आहे, पाऊस पडतो आहे आणि पालेभाज्यांची आवक कमी झालेली, त्यामुळे मागणी असल्यामुळे पालेभाज्यांचे भाव वाढलेले। साधारणतः मागच्या आठवड्यापेक्षा आठवड्यात 30-40% बाजार वाढलेले। कोथिंबीर काल साधारणतः 158 रुपये जोडी गेलेली, जर अशी परिस्थिती राहिली तर अजूनही भाव वाढण्याची शक्यता आहे। आता जो मागचं पाणी होतो त्यामुळं माल आलेला आहे, जर पाऊसच पडला नाही तर माल कमी होईल, आवक कमी होईल आणि परत बाजार भाव वाढतील। मुंबईला जी आवक होते ती पुन्हा कोल्हापूर, बारामती, सांगली, सातारा इकडनं होते, तिकडे पाऊस असल्यामुळे तिकडची आवक होती। आपल्याकडे पाऊस कमी असल्याने आपल्याकडे ते पीक सध्या चांगलं आलेले आणि आवक कमी असल्याने भाव वाढलेले, त्यामुळे येणाऱ्या काळात जरी पावसाची स्थिती अशीच राहिली तर नक्कीच भाज्यांचे बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे। नाईन न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काबांडे, नाशिक।